म्हणजे जे नंतर काय झालं की माझी ब्लॅक अँड व्हाईट चित्र फार थोडीच झाली किंवा मुखपृष्ठ बहुरंगी मुखपृष्ठ जेव्हा झालं 52 साली मोहिनीवरचं ते जाऊ तर दिशा देणारं ठरलं. पण तोपर्यंत मी करिअर ही करायचं असं ठरवलंही नव्हतं. त्याचा प्रतिसाद लोकांचा त्या संस्थांचा पेपरमध्ये आल्या त्यावरून म्हटलं अरे हे ह्याच्यामध्ये काहीतरी भरपूर आहे सांगण्यासारखं आहे. मग बहुरंगी मुखपृष्ठच सगळी जैत्या परिषद झाली. नंतर मग 62 साली असं म्हटलं लोकांनी की बर याचं एकत्र काहीतरी प्रदर्शन व्हायला हवं म्हणून 65 साली जहांगीरमध्ये व्हायला प्रदर्शन भरलं देशात भरवलं. नंतर काही दिवस 97 साली परदेशातही नेली. मग त्या सगळ्या प्रदर्शनाच्या मध्ये जेव्हा समक्ष रसिकांची गाठ पडते तेव्हा त्यांनी अनेक प्रस्ताव येतात महेशले. त्यापैकी ते म्हणाले आम्हाला प्रदर्शन घरी न्यायचं झालं तर आम्हाला पुस्तक हवं म्हणून पुस्तकाला जन्म झाला. लाफिंग गॅलरी आली, मिस्केल गॅलरी आली आणि अगदी लेटेस्ट म्हणजे देशात आणि देशाबाहेरच्या लोकांच्यासाठी इंग्रजी माध्यमातून फडणीस गॅलरी ही कंप्लीट मोठ्या आकारात झालं. डिलक्स संबंध आर्ट पेपर मोठा आकार असा सोर्स होता प्रवास झाला. आता हे करत असताना सुद्धा डेमॉन्स्ट्रेशनचा हा उपक्रम चालूच होता. त्याला आम्ही चित्रात म्हणायचो मी आणि माझे मिसेस शकुंतला फडणीस की आम्ही दोघंपण कार्यक्रम सादर करतो निनाय म्हणजे देशात करायचो त्या निनाय भाषेतून अर्थात मराठी उत्तर झालं देशामध्ये आणि इतर मग हिंदीमध्ये कारण प्रसंग इंग्रजीतून मुलांच्यासाठी मोठ्यांच्यासाठी. तर त्यावेळेला लक्षात आलं किती प्रकारचे हास्यचित्र असू शकतात आणि त्यामुळे एक त्याचा दंड कसा झाला की थोड्या वेळामध्ये तो संवाद पोचला पाहिजे. कशा स्वरूपाचा एक मी करणार आहे त्याची कॅटेगरी म्हणायची कोणत्या स्वरूपात आहे ते राजकीय आहे त्या इकडं तुम्हाला कैवल कर्मणिकेचं आहे का बोध जाणार किंवा आणखी थोडेसे अंतर्मुख करणार आहे काही असू शकतो. अगोदर तर काही सांगत नाही चित्र जन्माला येण्यापूर्वी ते काही बोलत नाही कागदावर आल्यानंतर ते सांगतो. तर तसं एक चित्र मला तुमच्या समोर सादर करायचं आहे. दोन टप्प्यात मी तुम्हाला दाखवतो. एकच पाय त्यानं उचलून धरला आहे आणि एका पायानंतर राहिला आहे तो खुश आहे. कशा तो आहे तर काटवरी एक कांदी आहे तुम्हाला सांगतोय फॅन्टसीच्या स्वरूपात आहे. त्याचं प्रमाणबद्ध आहे त्या बाबतीत संपूर्ण स्वातंत्र्य आपण घेतच असतो सगळे चित्र घेतात. एवढ्याच्या फांदीवर एवढा मोठा माणूस कसा हे विचारायचं नाही आणि ह्या काट्यावर फांदीवरचा प्रवास म्हटल्यानंतर साहजिकच आणखी एक गोष्टी सखोल असते. बोटाला काहीतरी घडले काय तर हे काठीवर चालत असताना रक्त बंबाळ झाले तर ह्या एका भागल्यानंतर बघा अशा परिस्थितीत सुद्धा हसतो कसा हा माणूस. तर त्याला
तो ज्या गोष्टीकडे बघून हसतोय त्याचं कारण वेगळं आहे. फार म्हणते प्रभूषण मगाशी म्हणाले तसं त्याला मोह वाटावं असं आणखीन एक आहे की मग म्हणाल तस आहे गुलाब पुष्प हे मोठे आकारत म्हणजे रंग आणि गंध पाहण्यामध्ये तो इतका मशगूल झाला इतका त्यामध्ये स्वाधीन झाला थोडक्यात की आपल्या पायाला काहीतरी लागलेले रक्त सांडलंय दुखतायत करायचं याचं भानही नाही. तर हे जाता येता काय ह्याला कुठला कॅटेगरी टाकायचा असा चित्राला म्हणतं तर गंमत आहे म्हणतं तरी अर्थपूर्ण स्वतःला दाखवून देतं वेगळं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देणारं ते चित्र त्या कॅटेगरीचं आहे काय पाहायचं आणि काय विसरायचं हे सांगणारं ते चित्र आहे. लाईफ इज सो ब्युटिफुल असं मी पुष्पा त्या ह्याला मथळा देतो ते सुंदर बघण्याची क्षमता आपल्या निर्माण व्हावी ते चित्रकलेतून मिळते. आता हे जे छंद वगैरे आपण म्हणतो त्याच्यामध्ये हेच मिळतं की मिळवण्यासारख्या गोष्टी जगण्यासारखी पुष्कळ आहे पण तो आनंद देणाऱ्या सगळ्याच गोष्टी असतील असं नाही. चित्र म्हणजे कोरो कागद जेव्हा तुम्हाला देतो तुम्ही म्हणा ते सुटी तुम्ही जन्माला करू शकता ते सुंदर करायचे कक्षीण करायचे का दुःखदायक करायचे सगळं तुमच्या हातात आहे.